नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधन आपण आपल्याकडे जर मित्रांनो गाय असेल किंवा म्हैस असेल, कालवड असेल, तर मित्रांनो ह्यांच्या जर तब्येतीत जर सुधारणा होत नसेल, म्हणजे जे एक समानच त्यांची तब्येत असेल मित्रांनो, जी त्यांच्या तब्येतीत सुधारणाच होत नाही, त्यांना किती खाया टाका, किती पाणी पाजा, किती पेंड घाला, तरी त्यांच्या तब्येती अशी काही सुधारणा होत नसेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेणेकरून मित्रांनो हा जर व्हिडिओ बघितला, तुम्हाला जर माहिती समजली, तर मित्रांनो निश्चितच हा उपाय मी सांगणार आहे तो उपाय अतिशय महत्वाचा उपाय आहे आणि त्याचा रिझल्ट बी अतिशय चांगला आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्याकडे जर अशा गाय असत्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसेल, म्हैस असेल त्यांच्या तब्येतीत जर सुधारणा होत नसेल, तर मित्रांनो असे गावरान औषध आहे. ते जर गावरान औषध जर आपण जर आपल्या गायला किंवा म्हशीला जर ते जर गावरान औषध आपण सकाळ किंवा संध्याकाळ असं 2-3 दिवसात जर आपण जर टप्प्यात असं 2-3 दिवसाच्या टप्प्यात जर आपण त्यांना चारलं, तर त्यांच्या तब्येतीत मित्रांनो त्यांच्या सुधारणा होणार आहे. जी एक जागेवर त्यांची साठून राहिलेली तब्येत, म्हणजे जी त्यांची जी आपली त्यांची शरीरात जी वाढ होत नाही, ती मित्रांनो वाढ ही होणार आहे. तर त्या वनस्पतीचं नाव मित्रांनो म्हणजे अश्वगंधा. तर अश्वगंधा ही वनस्पती मित्रांनो आपल्याला रानात सुद्धा नजर पडत असते, तर ती वनस्पती मित्रांनो अतिशय महत्वाची वनस्पती आणि त्याचं इतकं फायदे आहेत मित्रांनो, भरपूर फायदे आहेत. तर आजच्या व्हिडिओमधनं आपण एकच फायदा बघणार आहे, ती फक्त आपल्याला आपल्या जनावरांसाठी, गायसाठी, म्हशीसाठी, कालवडीसाठी. तर ह्यांच्या तब्येतीत जर सुधारणा होत नसेल, तर मित्रांनो हा उपाय नक्कीच करा. ह्या उपायाने मित्रांनो तुमची जी गाय असेल, म्हैस असेल, त्यांच्या तब्येतीत 100% सुधारणा होणार. तर मित्रांनो त्यांचं सेवन कसं करायचं सांगतो. जर आपल्याकडे जर वनस्पती असेल, आपल्या घरापुढे असेल किंवा आपल्या रानात असेल, तर ती वनस्पती आपल्याला काय करायची, त्याच्या मुळ्या आणायच्यात काढून. मुळ्या आणल्यानंतर मित्रांनो जाताना अडकीत घेऊन जायच्या, त्याच्या मुळ्या कट करून आणायच्या. मुळ्या कट केल्यानंतर मित्रांनो आपण त्यांना आपल्या जनावरांना त्याचं सेवन कसं करायचं, तर सेवन करताना मित्रांनो आपल्याला आपण जेव्हा पेंड होत असतो, तर त्या पेंडीत जरी कट करून टाकल्या तरी चालेल मित्रांनो. जर आपल्या जर जनावरांना आपण पेंड चारत नसेल, तर मित्रांनो आपण त्यांना चपातीत किंवा भाकरीत त्यात जर आपण जर व्यवस्थित करून ठेवून त्यांना जर दिलं तरी मित्रांनो चांगलंय. तर असं मित्रांनो ही जर त्याचं सेवन जर केलं, तर मित्रांनो जी आपल्या रेडकाची म्हशीची जी एक वाढण्याची जी शक्ती जी थांबलेली असती, ती शक्ती ही वाढणार आहे मित्रांनो. आणि आपल्या कालवडीचा म्हशीचा ही झपाट्याने त्यांची वाढ होणार आहे मित्रांनो. जर वाढ झाली तर ती पुढं गाभण राहून तिचं दूध मिळणार आहे आपल्याला. तर त्यासाठी मित्रांनो हा गावरान औषध, हे गावरान उपाय मित्रांनो करा, निश्चितच चांगला उपाय आहे मित्रांनो. हा उपाय केला की मित्रांनो एक 5-10 दिवसात तुम्हाला रिझल्ट हा लगेच मिळून जाणार आहे. आणि ह्याच्यासाठी खर्च नाही मित्रांनो, विशेष करून खर्च नाही. ह्या ज्या वनस्पती मित्रांनो आपल्या रानात भरपूर असतात, फक्त आपल्याला त्यांचे उपयोग माहीत नसतात, त्यांचे फायदे माहीत नसतात, त्यामुळे राहत असतं मित्रांनो. उदाहरणार्थ मित्रांनो आपल्याकडे गुळवेल जर असेल ना, तर तुम्ही 1000% चारत जावा आपल्या गायला, म्हशीला, शेळीला, ह्याला, कुणाला पण चारत जावा मित्रांनो. ह्यांनी काय होईल मित्रांनो की जी त्यांची शरीराची जी वाढ आहे ही वाढ झपाट्याने होणार आहे. गुळवेल्याचे तर भरपूर फायदे आहेत मित्रांनो. त्याचं जर आपण जर त्याचं सेवन जर केलं, आपण स्वतः जर केलं मित्रांनो तरी चालतंय, आपल्या जर जनावरांना दिलं तरी चालतंय, आपल्या जे शेळ्याला किंवा आपण गायला म्हशीला जर चाललं तर त्यांच्या पोटाचे जे आजार आहेत ते सगळे बरं होणार आहेत. तर त्यासाठी मित्रांनो गुळव्याचं बी सेवन करत जावा. आणि अश्वगंधा ही वनस्पती मित्रांनो अतिशय चांगली आहे आणि हे जे भरपूर फायदे आहेत, ह्याचा साईड इफेक्ट सुद्धा काय सुद्धा नाही मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान.